मला या गोष्टीचं दुःख आहे की इतके देशात काम होत असतानाही हा रस्ता वेळेत होऊ शकला नाही. दुर्भाग्याने हे कबूल केलं पाहिजे की याच्यातून कमी वेळात सगळ्यात देशात सगळ्यात जास्त वेळ लागलेला हा कदाचित प्रोजेक्ट असेल. हे काम साधारणतः आता ऑक्टोबर नोव्हेंबर, पण मी तुमच्याकरता सांगतो की डिसेंबरच्या आत हे सगळे रोडची कामं पूर्ण होतील. आणि हा हायवे डायरेक्ट कर्नाटक रोडवर जोडायचा तिकडे, त्यांच्याही प्रकल्पाला आम्ही DPR करायची सूचना केली आहे. अडचणी आणि त्याला कोण जबाबदार आहे याच्यात मी जात नाही. मध्ये ज्यावेळी आपला महाडचा पूल जो वाहून गेला सावित्री नदीवरचा, तो NH वरचा होता, तेव्हा आपण बरीच चर्चा केली कोण जबाबदार आहे काय आहे. तरी मी म्हटलं की जबाबदारी आमची आहे आणि लगेच तो पूल बांधला. या रस्त्यावर खूप अपघात होतात, तो एक दुर्भाग्याचा विषय आहे. आणि त्यामुळे या रस्त्याचं महत्त्व लक्षात घेता मला या गोष्टीचं दुःख आहे की इतके देशात काम होत असतानाही हा रस्ता वेळेत होऊ शकला नाही. या रस्त्यामध्ये बरेच कॉन्ट्रॅक्टर जे घेतात काम, काय आहे मला माहीत नाही, पण टर्मिनेट होतात आणि नंतर नवीन कॉन्ट्रॅक्टर घ्यावे लागतात. साधारणतः पनवेल ते इंदापूर या ठिकाणी जवळपास 45,000 PCO ट्रॅफिक आहे. आपलं जे अभयारण्य आहे कर्नाळा, त्याची आता फॉरेस्टची परवानगी मिळालेली आहे. आणि आज मी या 84 किलोमीटरच्या रस्त्याचं आज काँक्रीट करण्याचा निर्णय केला. आणि या रस्त्याला आम्ही एकदा हा फेल झाला, 540 कोटी NHAI दिले तरी होऊ शकला नाही. आज त्याच्या काँक्रीटीकरणाकरताही आम्ही पैसे मंजूर केले, काही पुलांकरता केले. साधारण हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या प्रकल्पामध्ये 6 बँकांनी फायनान्स केलं होतं, पूर्वीच्या याच्यात ते जे होते त्याच्यात, त्यातल्या बँकांना आता सेटल केलं. आणि आता हा प्रकल्प आम्ही आपल्या हातात घेऊन 2 नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉईंट केले. याला कर्नाळा पक्षी अभयारण्यात आता फ्लायओव्हर बांधायचा, तर फॉरेस्ट क्लिअरन्स मिळालं. थोडक्यात आता भूसंपादनाच्या आणि फॉरेस्टच्या अडचणी क्लिअर झाल्या. त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरही आर्थिक अडचणीतून अडचणीत आला, त्यावेळी 2014 काम बंद झालं होतं. मी जेव्हा हे काम हातात घेतलं, मंत्री झालो, त्यानंतर या प्रकल्पाकरता 40-45 मीटिंग घेतल्या असतील, अनेक वा लँड एक्विजिंग. पण दुर्भाग्याने हे कबूल केलं पाहिजे की याच्यातून कमी वेळात सगळ्यात देशात सगळ्यात जास्त वेळ लागलेला हा कदाचित प्रोजेक्ट असेल. पण आता सगळं मार्गी लागलं आहे. 1-time fund ग्रँट आम्ही 540 कोटी एकदा दिली होती या प्रकल्पाला, आज पुन्हा नव्याने पैसे दिले आहेत. साधारणतः हायकोर्ट, HST अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्यात सुप्रीम कोर्टापर्यंत मामला गेला केस, त्याच्यामुळे काम अडकलं होतं. पण आता हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे आता तो त्यांच्या जुन्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही काढलं आहे. आता याच्यातलं हे जे 2 प्रोजेक्ट आहे हे NHAI आहे आणि त्यानंतर NH State PWD आम्ही 10 पॅकेजेस आहेत, म्हणजे गोवा बॉर्डरपर्यंत. या 10 पॅकेजपैकी पहिलं पॅकेज जे आहे ते आहे इंदापूर ते वडपले. याच्यामध्ये साधारणतः त्याची लेंथ जी आहे किलोमीटरमध्ये ती टोटल 12.75 आहे. आणि नाही, बॅलन्स लेंथ आहे. टोटल लेंथ त्याची जी आहे किलोमीटरमध्ये ती 26.750, म्हणजे 27 किलोमीटर आहे. आणि त्यापैकी 12.75 लेंथ पूर्ण झाली आहे, शिल्लक आहे. आणि 51.11% हे काम पूर्ण झालं. मी आज हे काम स्वतः बघितलं. हे काम साधारणतः आता ऑक्टोबर नोव्हेंबर, पण मी तुमच्याकरता सांगतो की डिसेंबरच्या आत हे सगळे रोडची कामं पूर्ण होतील. आणि जानेवारी महिन्यात कोकणवासियांना 4 लेन गोवा मुंबई रस्त्याचा आनंद घेता येईल. नंतर वडपले टू भोगाव खुर्द हे दुसरं पॅकेज आहे, ते LNT आज मी बघितलं. हे काम टोटल 38 किलोमीटरचं आहे आणि याच्यामध्ये केवळ 4.56 किलोमीटर राहिलं आहे. हे 93% झालं आहे त्या, मला वाटते परशुराम, लोटे परशुराम महाड वगैरे आहे. आणि हे 93% पूर्ण झालेलं आहे, हे महिन्याभरात काम पूर्ण होईल. तिसरं काम जे आहे ते भोगाव खुर टू कसेडी, याच्यामध्ये ही टनेल आहे, ती पण आज मी बघितली. आणि टनेल जवळपास एक टनेल तर झाली आहे पूर्ण, जवळपास दुसरी पण होईल. डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण करण्याचं मी सांगितलं आहे. हे काम टोटल 81.64% पूर्ण झालेलं आहे. नंतर कसेडी घाट टू परशुराम घाट हे 43 किलोमीटरचं काम हॅममध्ये आहे, याच्यामध्ये साधारणतः 92% काम पूर्ण झालेलं आहे. नंतर परशुराम घाट ते अरवली
हे काम जे आहे हे जवळपास 35 किलोमीटरचं आहे आणि हे पण काम जवळपास 85% पूर्ण झालेलं आहे. नंतर अरेवली टू काटे हे दोन पॅकेजमध्ये अडचण आहे. कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट केलं, ज्याला रिप्लेस केलं त्याचाही प्रॉब्लेम येतो आहे. तिथे त्याचे दोन कॉन्ट्रॅक्टर मात्रे आणि एक जण दोघंजणं काम करतात आहेत. त्यांनी जे काम केलं एका ठिकाणी 25% आणि एका ठिकाणी 27% काम झालेलं आहे. हे दोन पॅकेज माघारलेलं याची चिंता आहे आणि म्हणून आता याच्यात काही अडचणी आहे. ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करून डायरेक्ट बँकेतून आणि NHAI त्याला पैसे द्यावे असं काही सोल्युशन काढावं लागेल, कारण जो कॉन्ट्रॅक्टर एक्झिस्टिंग ज्याला मिळाला आहे त्याचे बरेचशा अडचणी आहेत आणि इतरही ठिकाणी त्याच्यावर आता आम्ही कारवाई करायच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे ते टर्मिनेशनच्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे याच्यावर मी दिल्लीत मिटिंगमधून मार्ग काढीन. पण हे दोन्ही पॅकेज जे आहे हे अपेक्षेनुरूप नाही आहे. नंतरचं पॅकेज आहे ते वाकेड तलेगाव. हे जवळपास 99% म्हणजे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि तळेगाव टू कालमट हे पण पूर्ण झालं आहे. कालमट टू झारप हे एक झालं आहे. दोन्ही 99, एक 99%, एक 100% आणि दुसरी 100%. हे तिन्ही कॉट पॅकेजेस जवळपास पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं असं आहे की हे 10 पॅकेजेस आहेत आणि आधी 2 BOT आहेत आणि मग पुढे महाराष्ट्र सीमेनंतर मग गोव्याची कामंही पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी मी आज सांगितल्या. एक, रोड सेफ्टीचं ऑडिट करून घ्यायला सांगितलं. बऱ्याच ठिकाणी मध्ये रोड आहे, लोक क्रॉस करतात, ॲक्सिडेंट होतात. दुसरं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं सायनेज सगळ्या ठिकाणी लावण्याबद्दलची सूचना दिली आहे. दुसरं, या पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करण्याचा प्रयत्न करा. ब्युटिफिकेशन आणि प्लांटेशन म्हणजे सामंतांनाही सांगितलं की आपण इथल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, युनिव्हर्सिटी, सोशल ऑर्गनायझेशन, इथल्या नर्सरीज 3 मीटरचं झाड लावून सगळ्यांच्या सहभागातून मध्ये मी आपले धर्माधिकारी जे आहेत त्यांच्या ह्याच्यात त्यांनाही पण विनंती केली होती की ते म्हणा आम्ही सरकारी काम नाही करत पण त्या ह्याच्यातून अजून संस्थांनी येऊन या झाडं लावायचा प्रयत्न आहे. तर साधारणतः हे एकंदर रस्ता 12,000 कोटीचा आहे आणि डिसेंबरमध्ये कुठल्याही परिस्थितीत आता हे काम आम्ही पूर्ण करू आणि जानेवारी महिन्यात पूर्ण रस्ता मिळेल. मुंबई टू गोवा हे साधारणतः 4.5 तासात पूर्ण होईल. त्याच्यानंतर गोव्याला आम्ही एक ऑलरेडी बरेच पूल वगैरे बांधले आहेत. गोव्यात जवळपास 15,000 कोटीची कामं केली आहे. तुम्हाला जुवारी ब्रिज माहितीच आहे, जो सुंदर बांधला आहे. आता गोव्याला इथल्या मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आहे की गोव्याच्या ईस्टर्न साईडला, कारण एका बाजूला समुद्र आहे, तर गोव्याला एक रिंग रोड करावा आणि हा हायवे डायरेक्ट कर्नाटक रोडवर जोडायचा तिकडे. त्यांच्याही प्रकल्पाला आम्ही DPR करायची सूचना केली आहे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून. त्यामुळे एकदम ही लाईन डायरेक्ट दक्षिणेत जोडण्याकरता उपयोगी होईल. साधारणतः याची मंजूर किंमत पहिल्यांदा 11,450 कोटी इतकी होती, पण भूसंपादनाची रक्कम आणि त्याच्यात जे काही डिक्लेअर झालेले अवॉर्ड आहे त्याच्यामुळे याच्यात वाढ झाली आहे आणि आता सुधारित किंमत 15,566 कोटी रुपये झालेली आहे. मुंबई गोव्यासाठी आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त, आताचा स्थिती अशी आहे की मला अनेक लोक म्हणायला लागतात की आमची उरलेली जागा तुम्ही ॲक्वायर करा, पण मोठ्या प्रमाणात आम्ही योग्य मोबदला कदाचित शेतकऱ्यांचं, घरमालकांचं, बिल्डिंगवाल्यांचं कुठलंही नुकसान न करता आपण केलेला. यात रायगड जिल्ह्यात 74 किलोमीटर लांबी आहे, 50 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं. रत्नागिरीमध्ये 199 किलोमीटर लांबी आहे, 118 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 82 आहे, तर 82 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं. एकंदर 356 किलोमीटरपैकी 250 किलोमीटर पूर्ण झालेले आहे. त्याच्यामुळे आता पुष्कळचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे हे 10 पॅकेज जे आहे याचंही काम आता पूर्ण करण्याकरता जुन्या इतिहासात काही जात नाही, मला कोणाला जबाबदार पकडायचं नाही. पण एकंदरीतच या सगळ्या पॅकेजमध्ये लोक राज्य शासनाचं सहकार्य, फॉरेस्टचं सहकार्य, आमदार खासदारांचं सहकार्य, फॉरेस्ट, नंतर मग लँड ॲक्विजिशन, कलेक्टर यंत्रणा, एकंदरीत अडचणीही आल्या त्या सोडवल्याही गेल्या. महाराष्ट्र सरकारचंही मिळालं सहकार्य. विशेषतः याच्यामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या विषयाला धरून
महाराष्ट्राच्या विधान मंडळातही खूप चर्चा झाली. रवींद्र चव्हाण जे होते ते मुद्दामून माझ्याकडे भेटायला आले, त्यांना सगळं प्रेझेंटेशन दाखवलं मी. आणि आता जवळपास हे रस्त्यावर आहे आणि दुर्भाग्याने बरेचसे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना दिले ते टर्मिनेट करावे लागले. त्याचं लिगल प्रोसिजर आहे, कोर्टात सगळ्या केसेस गेल्या, लँड ॲक्विशनच्या कोर्टात केसेस गेल्या, एन्व्हायरमेंट फॉरेस्टचे क्लिअरन्स अनेक दिवस अटकलीत. आणि इथे कोकणात काय छोटे छोटे जमिनीमध्ये एक एक एकरानं अर्धा एकरात 10 जमीन मला, मग याच्या नावाने मग त्याचे मुलं, मग त्यांच्या आपसातले विवाद, अशा अनेक अडचणी होत्या. पण अडचणीवर मात करून आता जवळपास मागे लागलेला आहे, त्यामुळे डिसेंबरमध्ये हा प्रकल्प आम्ही नक्की. आपण 3 वेळा डिसेंबर बोललात, पण नेमकं 23 का 24 ते बोललात, ते बोललात ते बरं होईल. म्हणजे डिसेंबर म्हणजे आता जरा तुमच्या तोंडी ऐकायला बरं पडेल, डिसेंबर 2023 ते काय बोललात या वर्षीचा डिसेंबर 23. काय पण याच्यामध्ये ना मुंबई एंट्री पॉईंटनी जे आरोली काटेनी काटे वाकडची 2 पोर्शन घेतले होते ते